नमस्कार मित्रांनो, मराठी मेंटॉर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दल पदभरती सुरू आहे. त्याच्या संदर्भात मी ऑलरेडी एक दोन व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो फॉर्म आहे जो तुम्हाला भरून घेऊन जायचा आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे याच्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. तुम्ही फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने तुमचा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीचा फॉर्म आहे आपला अग्निशामक पदभरतीसाठीचा. हा फॉर्म भरून आपल्याला आपलं ज्या दिवशी मैदानी चाचणी आहे त्या दिवशी घेऊन जायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, आपला लेटेस्ट फोटो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. त्यांनी साईज दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटरचा फोटो या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे. तुमचा मित्रांनो लेटेस्ट फोटोज पेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला पुढे त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही होणार. जर तुम्ही जुना एखादा फोटो पेस्ट केला आणि व्हेरिफिकेशन मध्ये जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मित्रांनो लेटेस्ट फोटो पेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फोटो पेस्ट करायचा आहे. पुढे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नाव लिहायचं आहे. तुमचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी तुम्ही संपूर्ण लिहा. मी एक्झाम्पल खातील तुम्हाला एक नाव लिहून या ठिकाणी दाखवतो. तर अशा पद्धतीने तुमचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे बघा आडनाव या ठिकाणी लिहायचं आहे. तुमचं फक्त जे काही आडनाव आहे ते या ठिकाणी लिहा. त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे आणि वडिलांचं नाव. तर मित्रांनो या ठिकाणी वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव सांगितलेलं आहे. ज्या मुली आहेत आणि जर त्यांचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या पतीचं नाव लिहा. त्याच्या पुढे बघा मित्रांनो, वडिलांचे किंवा पतीचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. तुमचं जे वडिलांचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव आहे संपूर्ण ते या ठिकाणी तुम्ही लिहा. त्याच्यानंतर बघा, ज्या महिला विवाहित आहेत त्यांनी त्यांच्या लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे त्याच्याबद्दल या ठिकाणी लिहायचं आहे, होय म्हणा. आणि तुमचा जो विवाह नोंदणी क्रमांक असेल तो या ठिकाणी लिहा. त्याच्यानंतर पुढे बघा मित्रांनो, आपल्याला पत्ता लिहायचा आहे, पिनकोड सहित लिहा म्हणून सांगितलेला आहे. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट आहे, तुम्हाला व्यवस्थित एकदम पत्ता लिहायचा आहे. कारण या ठिकाणी मित्रांनो पूर्णपणे प्रोसिजर ऑफलाईन आहे, त्याच्यामुळे तुमचा जो काही कॉन्टॅक्ट असणार आहे तो या ठिकाणी तुमच्या पत्त्यावरून केला जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जो काही पत्ता आहे तो एकदम व्यवस्थित लिहा. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, दूरध्वनी क्रमांक म्हणले, जर तुमच्या घरी लँडलाईन असेल तर या ठिकाणी लँडलाईन नंबर लिहा. पुढे बघा, भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर सांगितलेला आहे, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. आणि पुढे मित्रांनो आपला ईमेल आय डी या ठिकाणी लिहायचा आहे. या तिन्ही गोष्टी मित्रांनो ज्या तुमच्या चालू कंडिशन मध्ये आहेत त्याच द्या, जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम नाही होणार. पुढे बघा मित्रांनो, तिसरा पॉईंट आहे, आपण पुरुष आहात की महिला आहात हे या ठिकाणी लिहायचं आहे. हे पण लिहिण्यासाठी विसरू नका, जे काही असाल तुम्ही या ठिकाणी लिहा. पुरुष असाल तर पुरुष लिहा, महिला असाल तर महिला लिहा. पुढे बघा, चौथा पॉईंट आहे, उमेदवार सामाजिक आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छितो का. जर तुम्ही सामाजिक आरक्षणाचा फायदा घेणार असाल तर या ठिकाणी होय लिहा, आणि जर घेणार नसाल तर नाही लिहा. पुढे बघा मित्रांनो, प्रवर्ग लिहायचा आहे. प्रवर्गामध्ये आपल्याला या ठिकाणी हिंदू पहिल्यांदा लिहा. हिंदूमध्ये जर तुम्ही एससी असाल तर हिंदू एससी, किंवा एसटी असाल तर एसटी हिंदू एसटी अशा पद्धतीने लिहा. त्याच्यानंतर जात विचारलेले आहे, जर तुम्ही एससी मध्ये असाल तर या ठिकाणी अनुसूचित जाती लिहा. जर एसटी मध्ये असाल तर अनुसूचित जमाती लिहा. तर पोटजात मध्ये मित्रांनो जर तुम्ही एससी मध्ये असाल तर हिंदू चांबार, हिंदू महार, हिंदू मांग अशा पद्धतीने तुम्ही जे काही असाल तर या ठिकाणी लिहायचं आहे. पुढे बघा, जात वैधता प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे की नाही विचारलेलं आहे. जर तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी आहे लिहा, आणि नाहीला कट करून टाका. मी तुम्हाला मित्रांनो हे लिहा म्हणून का सांगत आहे, गडबडीमध्ये तुम्ही जर काही उलट कट केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही क्लिअर शब्दामध्ये तुमचं जे काही आहे ते या ठिकाणी लिहून टाका. पुढे बघा मित्रांनो, उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याचे नवीनतम चालू आर्थिक वर्षाचे प्रमाणपत्र. जर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी आहे लिहा, आणि नसेल तर नाही. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. पुढे बघा, समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अशी टीक करायची आहे. जर तुम्ही यापैकी कुठला जर समांतर आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी बरोबरची टीक करायची आहे. प्रकल्पग्रस्त असाल तर या ठिकाणी, भूकंपग्रस्त असाल तर या ठिकाणी, किंवा महिला असाल तर या ठिकाणी अशी टीक आपल्याला करायची आहे. पुढे बघा, स्त्री उमेदवार महिला आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो का. जर तुम्ही स्त्री असाल आणि महिला आरक्षणाचा तुम्ही लाभ घेणार असाल तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचा आहे. आणि जर तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर तुमचं जे काही महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट आहे ते पण तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम होणार नाही. पुढे बघा मित्रांनो, उमेदवार अनाथ आरक्षणाअंतर्गत अर्ज करू इच्छितो का. जर तुम्ही करू इच्छित असाल तर होय करा, नसाल तर नाही करून या ठिकाणी होयला कट करा. पुढे बघा, जन्मतारीख लिहायची आहे. या ठिकाणी आपला दिनांक येईल, पुढे महिना येईल आणि या ठिकाणी वर्ष येईल.
अशा पद्धतीने तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी लिहायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपल्याला वय कॅल्क्युलेट करायचं आहे, 31/12/2022 पर्यंत आपलं वय किती होतं हे या ठिकाणी लिहायचं आहे। तुम्ही गुगलवरती सर्च करून तुमचं वय कॅल्क्युलेट करू शकताय, एक्झॅक्ट वय तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। तुम्हाला तुमची ही डेट टाकावी लागेल, डेट टाकल्यानंतर आता तुमचं किती वय आहे, किती वर्ष, महिने, दिवस, संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। पुढे बघा मित्रांनो, शैक्षणिक अर्हता विचारलेला आहे, याच्यामध्ये आपल्याला 10वी आणि 12वीला एकूण कितीपैकी किती मार्क मिळाले आणि मराठीमध्ये कितीपैकी किती मार्क मिळाले हे लिहायचं आहे। समजा जर तुम्हाला 10वीला मित्रांनो या ठिकाणी 650 पैकी 540 मार्क मिळाले तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे, आणि 12वीला 550 मार्क 750 पैकी मिळाले तर अशा पद्धतीने लिहायचं आहे। तर मराठीला आपल्याला मित्रांनो किती मार्क मिळाले हे या ठिकाणी लिहायचं आहे 100 पैकी। त्याचबरोबर 12वीमध्ये जर तुमचा मराठी विषय असेल आणि 100 पैकी असेल तर तुम्हाला 100 पैकी मराठीमध्ये या ठिकाणी किती मार्क मिळाले ते लिहायचं आहे। पुढे बघा, संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का याच्याबद्दल माहिती विचारलेली आहे। झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी नाही कट करायचं आहे, आणि जर तुमची झालेली नसेल तर तुम्ही होय कट करा, तुम्हाला पुढे 2 वर्षांमध्ये ते तुम्ही काढू शकताय। शारीरिक पात्रतामध्ये मित्रांनो आपल्याला आधी सांगितलेलं आहे की आपली उंची 172 सेंटीमीटर असली पाहिजे, त्याच्यामुळे तुमची जी काही उंची आहे 172 सेंटीमीटरपेक्षा जास्त ती तुम्ही या ठिकाणी लिहा। त्याचबरोबर वजन आपलं मिनिमम 50 केजी असलं पाहिजे, तुमचं वजन किती आहे ते या ठिकाणी लिहा। तुमची छाती मित्रांनो साधारण छाती किती आहे आणि फुगून ती छाती किती होते त्याची या ठिकाणी तुम्हाला माहिती लिहायची आहे। त्याच्यानंतर तुमचा वर्ण कसा आहे, नेत्र कसा आहे, वैयक्तिक खून, यामध्ये तुम्ही तुमच्या अंगावरती एखादा तीळ किंवा व्रण असेल तर त्याच्या संदर्भात माहिती देऊ शकताय। पुढे बघा मित्रांनो, उमेदवारास पूर्वी शिक्षा झाली होती का, तुम्हाला एखादी शिक्षा झाली असेल तर त्याच्या संदर्भात माहिती द्या। तुम्ही मित्रांनो खरी खरी माहिती द्या, जर तुम्ही एखादी माहिती लपवला आणि पुढे जर व्हेरिफिकेशनमध्ये ती जर माहिती बाहेर आली तर तुम्हाला त्या ठिकाणी कायमस्वरूपी बॅन केलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे तुमची जी काही खरी माहिती आहे ते या ठिकाणी लिहा। जर तुम्ही या ठिकाणी होय लिहिला तर ती कशा पद्धतीची शिक्षा होती त्याच्या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती भरावी लागेल। पुढे बघा, उमेदवाराविरुद्ध पोलीस चौकशी न्यायालयीन प्रकरण प्रलंबित आहे का, तर याच्या संदर्भात मित्रांनो तुम्ही या ठिकाणी होय किंवा नाही या ठिकाणी लिहायचं आहे। जर तुमच्यावर एखादं प्रकरण प्रलंबित असेल तर त्याच्या संदर्भात डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे। पुढे बघा, सध्या अर्जदार इतरत्र नोकरी करत आहे का, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठे नोकरी करत आहे का असं विचारलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी होय लिहिला तर तुम्हाला त्याच्या संदर्भात तपशील लिहायचा आहे कुठे नोकरी करता आणि तुमचं पद काय आहे। त्यासोबत जर तुम्ही मित्रांनो दुसरीकडे नोकरी करत असाल तर तुम्हाला तेथून एनओसी घ्यावं लागेल आणि त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी अटॅच करावी लागेल। पुढे बघा, स्वातंत्र्य सैनिक किंवा स्वातंत्र्य सैनिकाचा नाम निर्देशित वारस आहे का, जर तुम्ही वारस असाल किंवा स्वातंत्र्य सैनिक असाल तर या ठिकाणी होय करा, नसाल तर नाही करा। पुढे बघा मित्रांनो, तुम्ही खेळाडू आहेत का विचारलेला आहे, जर तुम्ही खेळाडू असाल तर नाही कट करा, आणि जर तुम्ही खेळाडू नसाल तर या ठिकाणी होयला कट करा। पुढे बघा, तुमच्याकडे NCC प्रमाणपत्र आहे का विचारलेलं आहे, जर तुमच्याकडे असेल तर नाही कट करा, आणि जर तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर मित्रांनो तुम्ही होय कट करू शकता। तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो हे प्रमाणपत्र नाही म्हणून तुम्हाला काढलं जाणार नाही, पण तुम्हाला ते जे ग्रेस मार्क आहेत ते या ठिकाणी भेटणार नाही। पुढे बघा मित्रांनो, राष्ट्रीय अग्निशामक सेवा महाविद्यालय नागपूर यांच्या मार्फत तुम्ही एखादा कोर्स केलेला आहे का, जर तुम्ही केलेला असेल तर या ठिकाणी नाही कट करा, आणि जर तुम्ही केलेला नसेल तर या ठिकाणी मित्रांनो होय कट करू शकता। पुढे बघा मित्रांनो, हलके किंवा जड वाहन चालक परवाना आहे का, जर तुमच्याकडे लायसन्स असेल हेवी मोटर व्हेकलची किंवा लाईट मोटर व्हेकलची तर होय म्हणा, आणि त्याचा मित्रांनो या ठिकाणी लायसन नंबर कंसामध्ये लिहून ठेवा। त्यासोबत पुढे बघा, तुम्ही होमगार्ड म्हणून 3 वर्ष काम केलेलं तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे का, जर असेल तर होय लिहा, आणि तुम्ही कुठे काम केलेलं आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी माहिती द्या। पुढे बघा मित्रांनो, समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक असल्याचं प्रमाणपत्र, जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक म्हणून काम केलं असेल तर तुम्ही होय लिहा, नसेल तर नाही लिहा, आणि जर केलेला असेल तर याच्या संदर्भात मित्रांनो तुम्ही थोडक्यात कंसामध्ये डिटेल माहिती लिहा की तुम्ही कुठे काम केलेलं आहे आणि कोणत्या समुद्र किनाऱ्यावर काम केलेलं आहे। पुढे बघा मित्रांनो, आपल्या एक्झाम फी संदर्भात माहिती दिली आहे, आपल्याला DD काढायचा आहे, खुला आणि अराखीव प्रयोगासाठी 946 रुपयाचा DD काढायचा आहे, तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 590 रुपयाचा DD काढायचा आहे। तुम्ही मित्रांनो कोणत्याही बँकेत जाऊन DD काढू शकताय, तुम्ही ज्या बँकेचा DD काढलेला आहे त्या बँकेचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला DD काढला त्याची डेट इथे लिहायची आहे, आणि त्याचबरोबर DD क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे। तुम्ही बँकेमध्ये DD काढल्यानंतर त्याच्यावरती एक नंबर असेल, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही किती रुपयाचा DD काढलेला आहे, 944 की 590 रुपयाचा हे तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल। ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी स्थळ टाकायचं आहे, म्हणजे तुमचा जिल्ह्याचं नाव या ठिकाणी लिहू शकताय। त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या दिवशी हा फॉर्म भरलेला आहे त्याची तारीख लिहा,
आणि तुम्ही या ठिकाणी सही करून तुमचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. पुढे बघा मित्रांनो, अर्जासोबत आपल्याला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पण द्यायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकताय कशा पद्धतीनं हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे. या ठिकाणी तुमचं नाव येईल, या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव येईल, या ठिकाणी तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता लिहायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे डिक्लेरेशन तुम्हाला फिल करायचं आहे. मी अग्निशामक या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. आज रोजी मला तुम्हाला जेवढे अपत्य आहेत त्यांची संख्या या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला 2 अपत्य असतील तर या ठिकाणी तुम्ही 2 लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो 2005 नंतर तुम्हाला किती अपत्य झाले आहेत त्यापैकी, समजा 2 पैकी 1 अपत्य जर तुम्हाला 2005 नंतर झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला 1 लिहायचं आहे. तर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी लिहू शकताय, त्यासोबत दिनांक लिहा आणि तुमची या ठिकाणी साईन करायची आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीचा फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्हाला डिटेलमध्ये भरावा लागेल. त्यासोबत मित्रांनो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर फॉर्ममध्ये जी जी माहिती दिलेली आहे त्याच्या संदर्भातील तुम्हाला डॉक्युमेंट्स या ठिकाणी अटॅच करावे लागतील. या ठिकाणी डॉक्युमेंट लिस्ट आहे, ही तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि यामधील तुम्हाला डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत. तर मित्रांनो ही होती माहिती फॉर्म कशा पद्धतीने भरायचे याच्या संदर्भातील. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.